नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वे? मजेत ना तर मजेत असले पाहिजेत. तुम्ही मजेत असणार पण मी चार पाच झाले खूप सॅड आहे थोडं. म्हणजे स्पेशली मी फेस कॅम व्हिडिओ बनवते तुमच्याशी, मला काही इम्पॉर्टन्स शेअर करायचे. नमस्कार मित्रांनो, मित्रांनो तुम्ही स्टार्टिंगला क्लिप बघितली ना, ती मी व्हिडिओच्या एंडिंगला ॲड करेल. आणि तुमचं माझ्या ते थोडंफार तरी प्रेम असेल ना तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. मला खूप इम्पॉर्टन्स शेअर करायचे मित्रांनो, यार खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे. तुमचा तर मी जास्त टाईम घेत नाही, पहिले आपण न्यूज व्हिडिओ कवर करूया आणि लास्टला काही मला इम्पॉर्टन्स शेअर करायचे ते नक्की तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर तुम्ही प्लीज या व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. चला मग पहिले न्यूज बघूया. पहिले न्यूज आहे अक्षय भावाबद्दल. अक्षय भावाची एंगेजमेंट झाले शिल्पा यांच्या सोबत, त्याबद्दल त्यांनी काही इंस्टाग्रामवरती पिक आणि व्हिडिओ अपलोड केलेत. सो या मित्रांनो, आपल्याकडे पण त्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पण कमेंट बॉक्स मध्ये शुभेच्छा द्यायला विसरू नका. बायको असावी तर बारीकच असावी, म्हणजे कधी काय झालंच तर तिला उचलून फेकता आलं पाहिजे. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे माझी शाळा या सॉंग बद्दल. फायनली एपन सॉंग युट्यूब वरती अपलोड झालाय सचिन कांबळे या युट्यूब चॅनल वरती. तुम्ही आतापर्यंत सगळ्यांचं सॉंग बघितलं असेलच, अजूनपर्यंत कोणी बघितलं असेल तर प्लीज जाऊन बघा. सॉंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेलच. ज्या लोकांनी सॉंग बघितलं तुम्हाला सॉंग कसं वाटलं मला प्लीज तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा. हाय एव्हरीवन, सो फायनली सॉंग आउट झालेलं आहे माझी शाळा. आणि सर्वजण खूप जास्त एक्सायटेड होती या सॉन्ग साठी. तर आता ते आउट झालेलं आहे, लवकर करून बघा. खूप जास्त शेअर करा, जास्त लाईक करा. इमोशनल आणि प्रेम मिक्स करून हा सॉन्ग बनलाय गाईज. मला शाळेची नक्की आठवण येईल हा सॉन्ग बघून. लगेच जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. चला मग पुढची न्यूज बघूया. पुढची न्यूज आहे पायल पाटील बद्दल. पायल पाटीलच्या इंस्टाग्राम वरती 500,000 फॉलोअर कम्प्लीट झाले. सो या मित्रांनो, आपल्याकडे पण तिला खूप खूप शुभेच्छा. जे ते एका कुठेतरी मेकअपच्या इव्हेंटला गेली होती, त्यांनी तिकडच्या त्या इंस्टाग्राम वरती स्टोरी ऍड केल्या कधी कधी माणसांच्या मनाविरुद्ध पण वागून बघा, त्यामुळे ती माणसं पण ओळखून येतील आणि त्यांची लायकी पण. भावा, जगातला सर्वात श्रीमंत माणूस कोण आहे रे? एका मुलीचा बाप. कारण जगातला किती पण श्रीमंत माणूस जे दान देऊ शकत नाही ना, ते फक्त एक मुलीचा बाप दान देऊ शकतो. ते काय रे? कन्यादान. 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 बरोबर आहे ना? मला गोठले लक्षण शुभ मंगल.
चला मग पुढची बघूया. पुढची न्यूज आहे हिंदी पाटील आणि आदित्य गारबद्दल. हे दोघं जण काल एकत्र भेटले होते. मला वाटतं दोघांचा लवकरच एक नवीन सॉन्ग बघायला भेटेल अभिमा मराठी युट्यूब चॅनलवरती असं मला तर वाटते. आणि त्यानंतर ते काळात इंस्टाग्रामवरती लाईव्ह पण गेले होते. ती मी लाईव्ह व्हिडिओ अपलोड केले. तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघितले असेलच. अजूनपर्यंत कोणी बघितले तर प्लीज जा बघा. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेलच. त्यानंतर काही इंस्टाग्रामवरती स्टोरी पण ऍड केले आहेत. कैसी तेरी कुमारी है हम गुनगुनाने लगे चन्ना चला मग पुढची नी बघूया. पुढची न्यूज आहे बाबाबद्दल. बाबा आजारी आहे. त्यांनी इंस्टाग्रामवरती स्टोरी ऍड केली आहे नॉट वेल म्हणून. तो खूप दिवसानंतर आजारी पडलाय आणि त्यांनी स्टोरी ऍड केले. त्याच्या अजून एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ शेअर केले. मला वाटतं युट्यूबवरती एक व्हिडिओ येणार आहे उद्या. तुम्हाला समजेल ना त्यासोबत काय झालं इथे. बस मित्रांनो या एवढ्यामध्ये एवढंच. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल. सॉरी मित्रांनो जास्त काही इम्पॉर्टंट न्यूज नव्हते. मला पण माहिती आहे एक दोनच इम्पॉर्टंट न्यूज होते. पण मला ही व्हिडिओ बनवायची होती. तुमच्याशी मला इम्पॉर्टंट काहीतरी शेअर करायचं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी 5000 व्हिडिओ अपलोड करते. तेवढी रीच भेटत नाही जी पहिली भेटायची. 1000 पण व्ह्यू कम्प्लीट होत नाही. खूप बेकार वाटते यार बघून ते. म्हणून मला व्हिडिओ माझा मूड पण गेला होता. पण विचार केला नाही आपण हारायचा नाही. तुम्ही सपोर्ट करणार मला माहिती आहे. मला नक्की समजत नव्हतं व्ह्यू कमी काय येतात. म्हणून मी आज युट्यूब टीमशी जरा चॅटिंग केली आहे. समजलं मला नक्की काय बोलणं माहिती आहे. त्यांचं बोलणं असं आहे की नोटिफिकेशन तुमच्याकडे शेअर होत आहेत पण तुम्ही 1-2 व्हिडिओ इग्नोर केले ना तर बाकीचे व्हिडिओ पण तुम्हाला दिसणार नाहीत. त्यामुळे बाकीचे व्हिडिओ पण कोण बघत नाहीत. तुम्ही एकाने नाही बघितलं तर दुसऱ्याला पण नोटिफिकेशन शेअर नाही होत आहे असं मला तर वाटतंय. तर तुमच्याकडे छोटीशी रिक्वेस्ट करतो यार तुम्ही व्हिडिओ जास्त सपोर्ट करा. थोडीशी तुम्हाला सपोर्टची गरज आहे आता. 5-7 दिवस जरा सपोर्ट करा. तुम्ही मला नेहमी सपोर्ट करत आलंच आहेत. आता ह्या पुढे पण करा अशी अपेक्षा करतो मी. आणि मी अजून एक व्हिडिओ तुम्हाला ॲड करेन. तिकडे मी स्वतःहून तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. ती पण व्हिडिओ नक्की बघा.